वेलकम टू रश्मीज रसोई। आज मी तुमच्यासाठी खास टिफिन स्पेशल असं हिरव्या वाटणातली वांग्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। टिफिनसाठी स्पेशल अशी हिरव्या वाटणातली आपली वांग्याची भाजी बनवण्यासाठी आपण हे 300 ग्रामचं एक काळं वांगं घेतलं आहे। नंतर तेल यूज करणार आहोत 2 टेबलस्पून। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। हिंग वापरणार आहोत 1/4 चमचा। ह्याच्यासाठी आपण हिरवं वाटण तयार करणार आहोत। मूठभर कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, ह्याचा आपण एक क्रश तयार करून घेणार आहोत। 1/4 चमचा राई, 1/4 चमचा जिरं, 1/4 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि खवलेलं ओलं खोबरं यूज करणार आहोत। सर्वात आधी या भाजीसाठी आपण हा क्रश तयार करून घ्यायचा आहे। मूठभर ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। नंतर ह्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालणार आहोत। मी 3 मोठ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात, तुम्ही कमी जास्त मिरची करू शकता। नंतर आल्याचा तुकडा थोडासा चिरून घेतला आहे, तो पण ॲड करूया। आणि ह्या लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत। पाणी न घालता छानसा याचा आपण क्रश तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, असा आपण हा जाडसरच क्रश तयार करून घेतला आहे। आता वांग्याच्या फोडी करून घेऊया। वांग्याच्या फोडी करण्यासाठी हे मागचं देठ आपण सर्वात आधी काढून घेणार आहोत। नंतर मधना ह्याचे 2 भाग करते, म्हणजे किडकं आहे की नाही ते पण आपल्याला कळेल। हे बघा, अगदी व्यवस्थित हे वांगं निघालंय। पुन्हा ह्याचे 2 भाग करून आता हे आपण ह्याच्या फोडी करून घेऊया। खूप पातळ नाही आणि खूप जाड पण नाहीत अशा, हे बघा, ह्या साईजच्या आपल्याला ह्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। असं पूर्ण वांग्याच्या मी ह्या फोडी करून घेते। आणि लक्षात ठेवा, वांगं कधी पण चिरलं का लगेचच पाण्यात घालायचं आहे, नाहीतर ते काळं पडते। पूर्ण या वांग्याच्या आपण फोडी करून घेतल्यात। आता वेळ न घालवता लगेचच आपण ह्याची भाजी करायला सुरुवात करणार आहोत। गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलाय। यात आपण 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। तेल पण छानसं गरम झालंय। आता ह्याच्यामध्ये आपण हा कढीपत्त्याची पानं आहेत ती फोडणीला घालणार आहोत। नंतर राई घेतली 1/4 चमचा, 1/4 चमचा जिरं, थोडंसं हिंग घालूया आपण फोडणीला। राई आणि जिरं तडतडलं का आपण हा बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड करणार आहोत। मी हा मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे। जर लहान कांदे असतील तर तुम्ही 2 कांदे देखील यूज करू शकता। आता कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। थोडासा परतून घेतला का गॅसची फ्लेम मी अगदी लो करते आणि लो फ्लेमवर हा कांदा छान शिजवून घेते। तुम्ही बघू शकता कांदा छान आपला शिजला गेला आहे। आता ह्याच्यात आपण हळद घालणार आहोत। हळद ॲड केली का थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा। कांदा परतून झाला की आपण हे जे हिरवं वाटण तयार केलेलं ते ॲड करूया। हे बघा, तुम्ही बघू शकता मी थोडं जाडसरच हे वाटून घेतलं आहे। हे हिरवं वाटण ॲड केल्यानंतर तेलावर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। कांद्यामध्ये हा मसाला छान परतून घेतला का या स्टेजला,
आपण यात वांगी घालणार आहोत. थोडंही पाण्याचा अंश याच्यात ॲड करायचा नाही, फक्त वांगीच ॲड करते. ही रेसिपी खास मी टिफिनसाठी करते, ते पण माझी एक सबस्क्रायबर नेहमी मला मेसेज टाकायची, कमेंट करायची का ताई तुम्ही टिफिनसाठी काही व्हिडिओज अपलोड करा, कारण का नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन घरातल्यांना कंटाळा येतो. म्हणून वेगळं असं आज मी ही हिरव्या मसाल्यातली वांग्याची भाजी तुम्हाला दाखवते. वांगी ॲड केल्यानंतर व्यवस्थित ह्याच्यात आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वांगी छान ह्या मसाल्यामध्ये आपण परतून घेतली आहे. आता गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवली आहे सध्या तरी. आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत. मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली का झाकण ठेवून गॅसची फ्लेम आपण लो करणार आहोत आणि अगदी लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेणार आहोत. चार ते पाच मिनटं झालेत, आपण झाकण काढून बघूया. हे बघा, झाकण काढल्याबरोबरच तुम्हाला दिसत असेल का किती छानसं तेल सुटलंय साईडला आणि थोडंही पाणी आपण ॲड नाही केलं आहे. वांगं पण झटपट शिजलं गेलं आहे कारण का ह्याच्या फोडी आपण थोड्या मीडियमच कट करून घेतलेल्या. आता ह्याच्यामध्ये आपण खवलेलं ओलं खोबरं ॲड करणार आहोत. 2 टेबलस्पून एवढं मी हे खवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे. गॅसची फ्लेम मी आता हाय करते आणि झटपट अशी 5 ते 6 मिनटातच आपली ही हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी रेडी झाली आहे. आता झाकण ठेवते आणि 1 मिनिटासाठी हाय फ्लेमवर भाजीला छानशी आपण वाफ काढून घेऊया. एक मिनिटभर झालाय, झाकण काढून बघूया. हे बघा, सुंदर अशी आपली हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी रेडी झाली आहे. रेडी झालेली ही वांग्याची भाजी आपण आता सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. सुंदर आणि झटपट अशी तयार झालेली टिफिन स्पेशल हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय. तुम्ही बघितलंच असेल की अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज केलेत तरी पण चमचमीत अशी ही आपली भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, पुरीसोबत देखील खाऊ शकता किंवा जर कधी आमटी वगैरे केली, तिखट डाळ केली तर त्यासोबत देखील तोंडी लावण्याकरता ही भाजी तुम्ही वापरू शकता. तुम्हाला पण जर मी बनवलेली ही हिरव्या वाटणातली टिफिन स्पेशल अशी वांग्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने ही हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी कशी झाली आहे ती. तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या हिरव्या वाटणातल्या वांग्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.